पुणे जिल्ह्यामधल्या बारामती इंदापूर परिसरात रात्री वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसानं शेती आणि घरांचं मोठं नुकसान झालं. यात एक लहान मुलगा जखमी झालाय. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी फळबागा आडव्या झाल्यात. अनेक ठिकाणी घरांची छतं आणि पत्रे उडून गेलेत तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यानं अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. काल अचानक आलेल्या वादळामुळं इथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचं केळीबद्दलचं नुकसान झालेलं आहे. तर आता ह्या मी ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या शेतकऱ्याजवळ जवळपास 15 एकर क्षेत्र केळीचं असल्यामुळं हातातोंडाशी आलेल्याचं नुकसान झालेलं. ह्या क्षेत्रात बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काल जे वादळ आलं त्या वादळात माझं पूर्ण केळीची बाग उद्ध्वस्त झालेली आहे. त्या उद्ध्वस्त झाल्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे आणि मला पुढचं शेतीचं नियोजन कसं करावं हे समजत नसल्यामुळं मला काहीतरी मदत सरकारकडून मिळावी एवढीच अपेक्षा करतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.